सांगली जिल्ह्यामध्ये कामगारांच्या प्रॉव्हिडेंट फंडमध्ये सत्तर कोटींचा घोटाळा आहे असा आरोप कामगार युनियननं केलेला आहे तर घोटाळा करणाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढणार आहे असा इशाराही दिलेला आहे <sans> ग्राम ग्राम सांगली जिल्ह्यात काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावा आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दर सहा महिन्यांनी वाढ व्हावी आदी मागण्या करण्यात आल्या याचबरोबर सांगली जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या प्रॉव्हिडेंट फंडांच्या रकमा पगारातून कापल्या जातात मात्र त्या रकमा त्या कामगारांच्या पी एफ अकाउंटमध्ये जमा न करता त्या रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे साधारण सांगली जिल्ह्यात सत्तर कोटींचा पीएफ घोटाळा झाला असून घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यावर फौजदारी दाखल करण्यास तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी आजच्या लक्षवेधी मोर्चाद्वारे करण्यात आली सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ही राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो पण तरीसुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांना त्या दिवशी ग्रामसभेच्या माध्यमातून रा राबवून घेतलं जातं आम्हाला त्याला पर्यायी सुट्ट्या दिल्या जात नाहीत अशा विविध मागण्या आहेत त्याचबरोबर आणखी की जो रजेचा पगार आहे कामाचे तास ठरवा त्याचे पगार ठरवा अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज रोजी इथं आलेलो आहे आणि ठिया आंदोलनाचं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत प्रशासनाला धारेवर धरणार आहे आम्ही आणि मागण्या मान्य केल्याशिवाय इथून जाणार नाही